लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज खारी बुंदी बनवते. ही बुंदी आपण फरसाणमध्ये पाणीपुरी, बुंदी रायता किंवा दिवाळीच्या फराळाती वापर करू शकतो. त्यासाठी मी 1 कप बेसन घेतले, डाळीचं पीठ, आपलं घरचं डाळीचं पीठ आहे. मीठ घेतलं आहे मी 1 चमचा, 1 टीस्पून. याच्याने बुंदी छान अशी क्रिस्पी राहते, मऊ पडत नाही आणि चव पण अशी वेगळीच येते. छान मस्त फरसाणमध्ये, फरसाण जसं आपण खातो त्याप्रमाणे बुंदीची चव येते. थोडं थोडं पाणी घालून पीठ आधी चाळून घ्यायचं, म्हणजे गाठी नाही होणार त्याचे. पीठ कालवून झालं आहे, बघू शकता. 1/2 कपपेक्षा जास्त, 1/4 कप पाणी लागलं आपल्याला भिजवायला 1 कप पिठासाठी. एवढं पातळ असू द्यायचं. तेल घेतलं आहे मी 1 पॅनमध्ये, पसरत भांड्यात तेल घ्यायचं. बुंदीचा झारा घेतला आहे, हा झारा कुठल्याही भांड्यांच्या दुकानावर मिळतो. तेल छान तापू द्यायचं आधी, नंतर मेढे मीठ करून घ्यायचे आपल्याला. थोडं वरती पकडायचं म्हणजे बुंदीचा आकार छान असा गोल येईल. हाताने थोडस हलवलं तरी आपण, म्हणजे लवकर लवकर ते पडते. थोडेसे बबल कमी व्हायला लागले म्हणजे आपण तिला हलवत राहायची, त्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी झालं का बबल कमी होतील. मस्त गोल बुंदी पडली आपली, बघू शकता. चांगली तळायची, क्रिस्पी होऊ द्यायची, तरच बाहेर काढायची. ती तर गार झाल्यावर नरम पडू शकते. पण त्याच्यात काळं मीठ घातलंय त्याच्यामुळे खुसखुशीत राहील ती, अशी खूप नरम नाही पडत मिठामुळे. थोडा कलर बदलायला लागला, आपण बुंदी काढून घेऊ. बबल कमी झालंय म्हणजे आपण बुंदी काढून घ्यायची तिच्या हीटवर, परत ती गरम असते तो तळली जाते. कलर नाही बदलू द्यायचं. मस्त गोल बुंदी आली आपली, बघू शकता. झारा असेल नेहमीच्या वापरात ना, त्याचंही काम चालू शकतं. त्यालाही असं हळूहळू ठोकायचं. आपण मस्त गोल बुंदी पडते, बघू शकता. एक व्हिडिओ बनवला आपण या झाऱ्याने बुंदी पाडायचं गेल्या दिवाळीचा. बुंदीला मसाला करताना आपण कढीपत्ता तळून घ्यायचा आहे थोडा. अगदी थोडं तेल घेतलं आहे मी 1 चमचा, फक्त कढीपत्ता तळण्यापुरतं. छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. तळून घेतला, गार झाला आहे. बुंदी पण ट्रेमध्ये काढून घ्यायची. त्याच्यात आपण लाल तिखट आणि 1/2 चमचा मीठ, आधी ब्लॅक सॉल्ट टाकलं आहे मी. तुम्हाला आवडत असं जिरं, भाजलेलं जिरं, चाट मसाला काही टाकू शकता. कालवण झाली आपली खारी बुंदी तयार, मसाला बुंदी.